आज आपण हाय प्रोटीन मूग डाळीचा मऊ लुसलुशीत जाळीदार असा डोसा बनवणार आहोत बघू शकता तुम्ही खूपच सुंदर होतात हाय प्रोटीन्स आहेत मुलांसाठी छान आहे आणि नाश्त्यासाठी रोज पौष्टिक काय बनवायचं तर तुम्ही या पद्धतीने नक्की ही रेसिपी करून बघायची आहे रेसिपी खूप सुंदर आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कशी वाटली ते सांगा आणि करून बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आणि यासोबत तुम्ही काहीही खाऊ शकता वेगवेगळे सांबर वेगवेगळ्या चटण्या किंवा बटाट्याची भाजी नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाखराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मुगडाळीचा मऊ लसलोशी तसा डोसा बनवणार आहोत रेसिपीला लागणारं ला 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 साहित्य बघूयात पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि रोज साध्या सोप्या नवनवीन रेसिपी बघायच्या आहेत यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी मूग डाळ आणि त्याच वाटीने एक वाटी पातळ पोहे किंवा जाड पोहे कोणतेही चालतील आणि एक छोटा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत हा डोसा इन्स्टंट असल्यामुळे गरम पाणी घ्यायचं आहे दुप्पट पाणी घ्या जितकं साहित्य घेतलं त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आधी मुगाची डाळ टाका पोहे टाका आणि मेथीदाणे टाकून चांगलं भिजून घ्या सगळं साहित्य गरम पाण्यामध्ये टाकून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून जवळजवळ एक तास झाकून ठेवायचं आहे कारण मूग डाळ पटकन भिजते यावरती झाकण ठेवायचे आणि एक तास बाजूला ठेवून द्यायचं आहे बरोबर एक तास झालाय बघू शकता तुम्ही डाळ पोहे आणि मेथीदाणे मस्त भिजलेत याच्यावरचं पाणी काढून टाकायचे किंवा नाही काढलं तरी चालेल तेच पाणी तुम्ही बारीक करताना वापरू शकता जसं आपण डोश्यासाठी पीठ बनवतो किंवा डोश्यासाठी बॅटर बनवतो अगदी त्याच पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा टुकडा बारीक करून टाकायचा आहे आवडीनुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे मस्त असं बारीक करून घ्यायचे अगदी एकजीव व्हायला हवं असं बारीक करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण डोश्याचं बॅटर बनवतो अगदी तसंच बनवून घ्यायचंय एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात व्यवस्थित सगळं बॅटर तयार करून एका भांड्यात ओतून घ्यायचंय याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल आणि ह्या बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे डायरेक्ट पीठ टाकलं तर त्याच्या गाठी व्हायची शक्यता असते त्यामुळे मिक्सर वाटे बारीक करून घेतलं तर ते, ते।, ते, ते एकजीव होतो यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून चांगला अगदी एकजीव एकही त्याच्यामध्ये गुठळी राहायला नको याची काळजी घ्यायची आहे हे तयार बॅटर डाळीच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे हे सगळं अगदी व्यवस्थित एकत्र करून घेऊ तवा गरम करायला ठेवायचा आहे इन्स्टंट डोसा आहे लागलीच करा आणि खा चवीला छान लागतो घाईच्या वेळेला तुम्ही करू शकता पौष्टिक आहे तवा गरम झाला आहे तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकलं आहे आणि टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घेतला आहे यावरती एक किंवा दीड पळी जवळजवळ बॅटर टाकून व्यवस्थित पसरून घ्या पसरताना त्याला जाळी सुटते अगदी मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत असे हे डोसे होतात करायलाही सोपेत करून बघायचे आणि कसे वाटले किंवा कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही याआधी मी भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे डोसे त्याचबरोबर मसाला डोसा दाखवला इडली दाखवलेली आहे खूप अनेक प्रकार दाखवलेत तेही बघायचे ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि या डोशाचं सविस्तर सा साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे खालच्या बाजूनी मस्त असा डोसा तयार झालाय वरतून थोडंसं तेल बटर काहीही टाकू शकता अगदी सावकाशपणे हा डोसा पलटून घ्यायचा आहे अगदी सहज निघलाय तव्याला अजिबात चिटकला नाही आहे जाळीदार आणि रंग बघा खूपच सुरेख आलाय पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनी याच पद्धतीनं करून घ्यायचे सगळे डोसे आपल्याला असेच करायचे आहेत काढून घेऊयात किती सुंदर जाळी आली आहे बटाट्याची भाजी सांबर चटणी कशासोबतही खा आणि असे सगळे करून घेऊयात सगळे डोसे आपण तयार करून घेतलेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेत रेसिपी पूर्ण बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायच्यात त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद